जे ज्येष्ठ पत्रकार म्हणून पेडणे महालात जाऊन गेले, पण नुसते पत्रकार नसते तर ते नाट्य कलाकार, लोककलाकार, पेडणे भीतर सामाजिक सांस्कृतिक चळवळ चलवपी चळवळ करते असे असले ते। विशेष करून उल्लेख करपाचो म्हणल्यार पेडण्या जेन्ना शिगमोत्सवाची चळवळ झाली आणि आज जो राज्य पातळीवर पेडण्या शिगमो सुरू झालो ह्याचे श्रेय त्यांना जाता, कारण त्यावेळा ती चळवळ त्यांच्यानी उभारलेली। तर अशा ह्या व्यक्तीचं त्या नावान एक नाट्य महोत्सव जावचो, कारण त्यांचे स्मृती रावचे, ताजे जावचे आणि स्मृती जागृत उरचे म्हणून हो नाट्यीन दिवशी नाट्य महोत्सव त्यांच्याच गावात त्यांच्या संस्थेच्या मार्फत सतिया देवी ज्या केदारनाथ नाट्य मंडळ श्री स्वामीनाथ पेडणे या संस्थेन पुढाकार घेतलो आणि कला आणि संस्कृती खात्यान तांकां सहकार्य केला। अशा पद्धतीचो ही 3 दिवसांचो कार्यक्रम हा घडवण्यात येता 19-20-21। ज्या 3 दिवसांच्या कार्यक्रमात गोमंतकातली प्रसिद्ध अशी 3 नाटकं जातली, जे पहिल्या दिसा संगीत सिद्धारूढ हे नाटक जातले, आमोणे ह्या गावचे सादर करते गोयच्या हेचेर, संत कालिना हेचेर ते नाटक असा, ज्ञान दिवपाचो प्रयत्न आम्ही त्या नाटकातल्यान केल्लो असा, संतांची एरिया। आणि हे नाटक सादर करताना पेडण्याचं ध्रुव कुडाळकर जे पेडण्याचेच लेखक असा हेने ते नाटक बरेला, जयेंद्रनाथ हळदणकर जे स्थानिक भूमिपुत्र असले जे राष्ट्रीय पातळीचेर आज पावले असत, ज्यांच्यानी शंभूराजे सारखे महानाट्य पेडण्या घडून हाडला आणि आंतरराष्ट्रीय ह्याका नाट्य महोत्सवाक ते वचून आयल्यात, भोपाळ वचून आयल्यात। सो त्यांची सलग 3 नाटके ह्या नाट्य महोत्सवाच्या रूपान सादर जातली, त्याने दिग्दर्शित केली। तितून संगीत सिद्धारूढ जसे हांवें तुमकां म्हटलां ते पहिल्या दिसा जातले आणि त्याच्या बरोबर 10 स्थानीक पेडणे महालातल्या कलाकारांचो सन्मान जातलो। पेडणे कला ही रंगभूमीची सेवा करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले नाट्य कलाकार, रंगभूमिका, नेपथ्यकार, स्त्री अभिनय अशा विविध हेतून विविध वेगवेगळ्या हेतून काम केल्ल्या कलाकारांक सन्मानित केले जातले। आणि जे सन्मानित केले कलाकार असतले ते जवळजवळ 75-80 वर्सां ह्या वयाचे वयोगटातले असतात। दुसऱ्या दिसा ताजमहलाचे टेंडर हे कोंकणी नाटक जयेंद्रनाथ हळदणकर यांनीच दिग्दर्शित केले, शशिकांत पुनाजी हाणे अनुवादित केले, कारण हे हिंदी प्रसिद्ध नाटक राष्ट्रीय पातळीचे प्रसिद्ध झाले आणि गोव्यात ह्या नाटकान जवळजवळ गोंयभर प्रयोग केले असतात। आणि ॲडमिनिस्ट्रेशनाच्या हेचेर हे नाटक असा, आईच्या घरे भ्रष्टाचार हो विषय ज्यांना आम्ही म्हणता तो विषय ह्या नाटकातून आम्ही जागृती करपाचा प्रयत्न ह्या नाटकातून जातले। आणि हे नाटक दुसरे दीस जातले आणि ते दीस गोंयच्या प्रसिद्ध अशा रंगकर्मींची थंयसर सन्मान केला जातलो, उगडास केला जातलो आणि त्यांना सन्मानित केले जातले। हातूंत तियात्र आर्टिस्ट असतात, रंगभूमीचे पड्ड्या फाटले कलाकार असतात, रंगमंचा समोर येले कलाकार असतात। आणि तिसऱ्या दिसा स्थानिक नाटक जातले आग्र्याहून सुटका, जे केदार सतिया देवी केदार नाट्य मंडळ जे स्थानिक हौशी कलाकारांचे, हौशी रंगभूमी ज्याने जागृत दौरल्या त्या हौशी कलाकारांचे सुरू येईल ते नाटक, कारण ह्या हौशी कलाकारांतल्यानच राज्य आणि राष्ट्र पातळीचे अनेक दिग्गज कलाकार घडलेले असतात। आणि त्या दिसा ह्या गावचे हौशी कलाकारां 10 जणांचो सन्मान केला जातो। असो 3 दिवसीय कार्यक्रम जातलो आणि ह्या 3 दिवसीय कार्यक्रमात गोमंतक आणि पेडणे तसेच स्थानिक नाट्य रसिकांनी उपस्थिती लावून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवची, आमच्या काणेकरांचे जे कार्य असा ते सबंद गोंयभर पावचे, ह्या नाट्य रसिकांक त्यांची ओळख जावची आणि त्या स्मृती कायम स्मरणात राहण्यासाठी हो प्रयत्न असा ह्या वर्षा आम्ही सुरू केला कदाचित येणाऱ्या काळात। अशा पद्धतीच्या सातत्यान कार्यक्रम जाऊन वर्षा एक साधारण 25-30 कलाकारांक सन्मान करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिवचो आम्ही प्रयत्न